आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. संचिता काय झालं, कुठे हरवलीस? काही नाही अरे, गणपतीचा सण येतोय ना, सो त्याच विचारात होते मी. संचिता प्लीज खरं बोल, प्लीज. स्वानंदी नेहमी कशी वाचते माझ्या हातून मला खरंच कळत नाही. नेहमी वाचते ती, नेहमी कुठलं नशीब घेऊन जन्माला आली ते जाण. ऐक ना, तू तुझी हार नको माणूस. तुला कळतंय का, उलट बरे ती आता आपल्या घरात आहे. स्वानंदी आपल्या घरात आहे म्हणजे पुन्हा ती तुझ्या आणि मम्माच्या तावडीत आहे. आणि आपल्याला जे करायचंय त्यासाठी घरापेक्षा बेटर जागा असूच शकत नाही. असा काहीतरी विचार कर की एक गाव आणि दोन तुकडे. संचिता प्लीज. हा मी बघते. हा घ्या गरमागरम स्पेशल चहा. सावकाश गरम. थँक्यू. काय झालं, नाही आवडलं का? काय मेजर चुकलंय का, काय झालंय? मला ना बोलायला शब्द सुचत नाहीये. अहो मणी सर, त्या हॉस्पिटलचा पानसट चहा पिऊन पिऊन इतका वैताग आला होता ना, तुमच्या हातचा चहा मिस करत होते मी. कमाल झालाय. तुम्ही ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या हाताचा इन्शुरन्स काढून घ्या. इतका कमाल चहा केलाय तुम्ही. हाय स्वानंदी. संचिता तू इथे काय करतेय, काय काम काढलं? काम नाही रे मणी, काम नाहीये माझं काही. आणि कामाचं म्हणशील तर सध्या सगळी कामं मीच करतेय. मी फक्त स्वानंदीची तब्येत कशी आहे हे विचारायला आले होते. स्वानंदी कशी आहेस ग तू? बरी आहे मी. हुश, बापरे, हे ऐकूनच बरं वाटलं खूप मला. तू आता बरी होऊन घरी परत आली आहेस ना, खरंच माझं टेन्शन मिटलं. स्वानंदी ते म्हणतात ना, माणूस लांब गेल्यानंतरच त्याची किंमत कळते. तुझ्या बाबतीत आमचंही तसंच झालं ग. तू गेलीस हॉस्पिटलमध्ये आणि इकडे मागे घराकडे बघणारं कोणीच नाही. सगळी कामं तशीच राहिली. धूळ, कचरा, भांडी घासायला कोणी नाही, कपडे धुवायला कोणी नाही, काही नाही. सगळी कामं माझ्यावर पडली. आणि काय, माझ्याकडे पर्याय नव्हता, मी केली कामं. तेव्हा मला रिअलाइज झालं की तू किती काम करते. हे घर फक्त तुझ्यामुळे मेंटेन राहतं. पण आता तू आलीस ना, आता तुझी जबाबदारी तू घे बाई, मला काहीही नको. पुन्हा बंगल्यात ये, तुझं किचन सांभाळ तू. आणि स्वानंदी आता आलीस ना, तर मला ना तुझ्या हातचं मस्त चायनीज खायचं. तू आज चायनीज बनव आणि काहीतरी स्वीट बनव. काय बोलतेस तू? तू हे सांगायला इथे आलीस? तुला लाज नाही वाटत संचिता? ती जस्ट घरी आली आहे हे माहित असून सुद्धा तू कामाला बोलवते तिला. आणि स्वानंदी का येईल तिथे काम करायला तुझ्या घरात? तुझ्या घरातली कामं तू कर ना. स्वानंदी बंगल्यावर काम करायला येणार नाही, कळलं? म्हणी अरे, असं काय बोलतोय? स्वानंदी समजाव तुझ्या नवऱ्याला, चिडला बघतो लगेच. म्हणी गप रे, हे बायका बायकांमधलंय, आम्ही बघून घेऊ, तुला नाही कळणार. हो ना ग. आणि स्वानंदीलाच काम करायला आवडतात, तिला स्वयंपाक करायला आवडतो. मी फक्त तिच्या आवडीला वाव देते. चल उठ आता लवकर आणि ये खाली. हे बस, पुरे करा ही नाटक आता. स्वानंदी काही बोलत नाही त्याचा गैरफायदा घेता तू. बंद करा हे. स्वानंदी बंगल्यावर काम करायला येणार नाही, कळलं? तू जाऊ शकतेस.
मणी या घरचा फालतू आश्रित असल्याची परत हिंमत झाली मला मला उलट बोलण्याची. मणी तुला नाही सोडणार मी, याची शिक्षा तुला भोगायला लागणार. तुला धडा शिकवल्याशिवाय मी नाही गप्प बसणार. संचिता काय झालं? संचिता काय झालं, रडतीयस का? अरे हात का गालावर ठेवलाय? अग काय झालं दाखव भाऊ. संचिता भाऊ न कथा सांगणारस काय झालंय ते? संचिता बापरे गालाला काय झालं तुझ्या? मी आउट हाऊस मध्ये गेले होते स्वानंदीची तब्येत कशी आहे विचारायला. विचारलं स्वानंदी बरी आहेस ना? मणी सुद्धा होता तिथे. त्याला अचानक काय झालं नाही माहिती, त्याने हात उगरला माझ्यावर. बेबी मणी स्लॅप्ड मी. व्हाट? मणीने हात उगारला तुझ्यावर? आता आश्रित मालकांवर हल्ले करायला लागले. आज संचितावर हात उचलला त्याने, उद्या माझ्यावर उचलेल. सदा सदा हो साहेब. मणीला बोलावून घेऊ नये, त्याला सांग मी बोलावलंय, अर्जंट आहे. जा. बरं साहेब. तू येच इथे मणी आणि मग मज्जा बघ. नाही तुला माझ्या समोर नाक घासायला लावलं ना तर नावाची संचिता नाही मी. मणी सर हो शांत व्हा तुम्ही. म्हणे स्वानंदीची विचारपूस करायला आली होती, बघितलं ना किती नीच आहे ती संचिता. आणि हे सगळं तुमच्या सोशिक स्वभावामुळे होतंय स्वानंदी. हो तुम्ही द्या ना एकदा स्पष्ट उत्तर, बोला नाही येणार का आम्हाला.